फ्रेंड शेफ प्रणिता चॉईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेक्सिकन डिश दाखवणार आहे. टाकोज कसे बनवायचे ते पण घरी एकदम सोप्या पद्धतीने. चला तर आपण बघूया की ती डिश कशी बनवायची. ते इथे या साईजच्या वाटीने 1 ते 1.5 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहे, 1-2 चमच, आणि चवीनुसार मीठ घालणार आहे थोडंसं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. आणि याचं कणिक जसं मळतात चपातीचं, तसंच आपण याचं आता कणिक मळून घेणार आहोत. एक गोळा बनवून घेणार आहोत सॉफ्ट असा. थोडं थोडं करून पाणी घालून द्यात. हा गोळा तयार झालेला आहे. आपण मस्त असा मळून घेतलेला आहे, एकदम सॉफ्ट केला आहे मी, तुम्ही बघू शकता. त्याच्यावर मी आता थोडंसं असं तेल लावून घेणार आहे. आणि हे 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत भिजत. तोपर्यंत आपण ह्याच्या आतमध्ये जे बॅटर घालायचं आहे त्याची तयारी करूया. त्याच्यासाठी आधी आपल्याला इथे मी 2 बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतलेले आहेत. तर आपण इथे काली मिर्च पावडर टाकून घेणार आहोत. 1 छोटा चमच मी टाकलेला आहे. कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यात आपण. त्यानंतर आपण इथे पिझ्झा हब्स घेतलेले आहेत मी. तुम्ही तुमच्याकडे ऑरेगॅनो असेल तर ते टाकलं तरीसुद्धा चालेल. थोडंच टाकायचं आहे. आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे, हे सुद्धा थोडंसंच टाकायचं आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल. मी थोडंच टाकते आणि लास्ट मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे. हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स झालेलं आहे. मी आता हे बाजूला ठेवून देते. 10 मिनटं झालेली आहे. आता आपण याचे मीडियम साईजचे गोळे करून घेऊ. ते गोळे आपण करून घेणार आहोत मीडियम साईजचे, जास्त पण मोठे नाही करायचे. मी इथे गोळा ठेवून घेतलेला आहे, थोडंसं पीठ स्प्रेड केलेलं आहे. आणि मी याची आता मीडियम साईजची अशी पोळी लाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी या साईजची मीडियम साईजची पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा अशीच लाटून घ्या एवढ्याच साईजची. आता आपण इथे पॅन ठेवून घेतलेलं आहे, त्यात तेल नाही टाकलेलं मी. मी आता याच्यावर शेकून घेणार आहे जी पोळी आपण तयार करून. आता ही पोळी टाकलेली आहे पॅनमध्ये आणि आता अर्धी कच्ची आपण भाजून घेणार आहोत. अशाच बाकीच्या सुद्धा आपण पोळ्या लाटून घेणार आहोत आणि अर्ध्या कच्च्या भाजून घेणार आहोत. तर मी ही अर्धी कच्ची भाजून घेतलेली आहे पोळी, तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर आता आपण सॉस स्प्रेड करणार आहोत. सॉस चांगला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावर थोडं चीज घालणार आहोत, एक साईडला घालून घ्यायचं. आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते थोडंसं ह्याच्यावर आपण घालणार आहोत. आणि परत आपण ह्याच्यावर चीज घालून, ते मोजरीला चीज मी घेतलेलं नाही आहे, साधं चीज घेतलेलं आहे. तुम्हाला मोजरीला घ्यायचं असेल तरी तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि आता आपण हे फोल्ड करणार आहोत आणि बंद करणार आहोत. असं प्रेस करायचं आहे थोडं सगळ्या बाजूनी. तुम्ही बघू शकता आता आपण हे असंच मी अजून एक बनवून घेते. मी इथे एक पॅन ठेवून घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडं तेल टाकलं आहे 2 ते 3 चमच. आणि जे आपण टाकोज बनवून घेतले होते ते ह्याच्यावर आता आपण फ्राय करणार आहोत. आता आपण हे जे बनवून घेतलं होतं ते ह्याच्यावर ठेवून देऊ आणि चांगलं असं क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजणार आहोत दोन्ही साईडने. आणि गॅस एकदम मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. जास्त आपण हाय फ्लेमवर ठेवला तर ते जळू शकतो, त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तुम्ही ठेवा. आणि चांगलं लालसर होईपर्यंत दोन्ही साईडने भाजा. हे लालसर होईपर्यंत दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे मी दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे.
तुम्ही बघू शकता मी ही डिश सर्व केलेली आहे, किती मस्त दिसते, एकदम बाहेरच्यासारखे हे टाकोज दिसत आहेत आणि मस्त असे चीजसुद्धा मी भरपूर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे, एकदम लवकर होणारी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि अशा नवनवीन डिशेससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आम्ही नेहमी जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्ही पहिला बघाल. आणि आमचं जे चॅनल आहे ते प्लीज 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 शेअर करा. थँक्यू.